समीर वानखेडे चौकशी प्रकरणी एनसीबीला हवी ती मदत करायला तयार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय. एनसीबीने या प्रकरणी आपल्याकडे काही मदत मागितली आणि माहिती मागितली तर आपण ती द्यायला तयार असल्याचं मलिक म्हणालेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिकांनी गंभीर आरोप केले. समीर वानखेडेंची क्रांती रेडकरनं मुख्यमंत्री पत्नी क्रांती रेडकर हिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय. माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी होत असल्याचं म्हणत योग्य तो न्याय करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसंच समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर हिनं मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ सुद्धा मागितली आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी अजूनही त्यांना भेटीची वेळ दिलेली नाहीये. ड्रग्स पार्टी प्रकरणाचा तपास यापुढेही समीर वानखेडेच करणार असल्याची शक्यता आहे. एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिल्याचं सूत्रांकडून समजतंय. एनसीबीच्या पथकाकडून वानखेडेंची सुद्धा चौकशी करण्यात आली आणि या चौकशीमध्ये वानखेडेंनी पूरक माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. आर्यन खान प्रकरणामध्ये जळगावच्या हॅकर मनीष भंगाळेनं खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिचा सीडीआर काढण्यासाठी 5 लाखाची ऑफर मिळाल्याचं भंगाळेनं स्पष्ट केलेलं आहे. या प्रकरणातल्या काही पुराव्यांशी छेडछाड करायला सुद्धा सांगितल्याचा दावा त्यानं केलाय. भंगाळेनं मुंबई पोलीस आयुक्तांना याबाबत पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील ड्रग्स पार्टी प्रकरणी चर्चेत आलेला पंच किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. किरण गोसावीवर नोकरीचं आमिष दाखवत तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. गेल्या अनेक दिवसापासून तो गुंगारा देत होता, मात्र किरण गोसावी हा अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात आलाय. ड्रग्स पार्टी प्रकरणातील फरार पंच किरण गोसावीनं अटकेपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय. या व्हिडिओतून त्यांना प्रभाकर साईलनं केलेले आरोप फेटाळून लावलेत. प्रभाकर साईल आणि त्याच्या दोन्ही भावांना या प्रकरणी पैसे मिळाल्याचा आरोप किरण गोसावीनं केलाय. प्रभाकर साईलचं फोन कॉल्स आणि व्हॉट्सअप चॅट्स तपासावेत अशी मागणी सुद्धा त्यानं केली आहे. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी ईडीनं छापेमारी सुरू केली आहे. पुण्यातील निकटवर्तीय असलेल्या जगदीश कदम यांच्या घरी ईडीनं झडती घेतली आहे. जगदीश कदम हे दौंड शुगरचे संचालक आहेत. काही दिवसांपूर्वीच आयकर विभागानं छापेमारी केली होती आणि त्यानंतर आता ईडीनं छापा टाकल्यानंतर जगदीश कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिक शहरामध्ये कृषी बाजार समितीमध्ये कोथिंबीर या सुद्धा आठवड्यात 100 रुपयांनी विकली जातीये. किरकोळ बाजारामध्ये भाज्यांचे दर कडाडले, त्यामुळे बहुतेक भाज्या 60 ते 100 रुपये किलोपर्यंत पोहोचलेल्या आहेत. दरम्यान ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसतोय. दिवाळी तोंडावर आलेली असताना आता स्वयंपाकाचा गॅस सुद्धा महागण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांना एलपीजीच्या विक्रीत तोटा सहन करावा लागतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर एलपीजीच्या वाढत्या किमती लक्षात घेता आता एलपीजीच्या विक्रीवर 100 रुपये प्रति सिलेंडर नुकसान होत आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी दरवाढ गरजेची असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. अमरावतीच्या अचलपूर परिसरातील अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातले हजारो क्विंटल संत्रा रस्त्यावर आणून टाकलेले आहेत. संत्रा खरेदी करायला व्यापारीच फिरकत नसल्यानं संत्रा शेतकरी आता हैराण झाले, त्यामुळे शेतकऱ्यांनी संत्रा रस्त्यावर फेकून दिल्या. रायगडमध्ये सुद्धा एसटी कर्मचारी आंदोलनामुळे एसटी सेवा ठप्प आहे. अलिबाग, महाड, रोहा, कर्जत, माणगाव, पेण या आगारातून एसटी बसेसची वाहतूक आता बंद आहे. अचानक बससेवा बंद केल्यानं प्रवाशांची रखडपट्टी झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे प्रवासी हैराण झालेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा त्यामुळे गैरसोय झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही येवला आगारातून सुटणाऱ्या एसटी बसेस बंद आहेत. बेमुदत उपोषण तिथे सुरू आहे. दिवाळीपूर्वी मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे, मात्र एसटी वाहतूक बंद असल्यानं ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचे हाल होत आहेत. नाशिकमध्ये डेपो स्तरावर सुरू असलेलं आंदोलन आता आगार स्तरावर सुरू झालेलं आहे. नाशिकच्या एन डी पटेल रोडवर आगारात आंदोलन सुरू असल्यामुळे सर्व कर्मचारी सध्या ठाण मांडून बसलेत आणि त्याचा परिणाम जिल्ह्यातल्या ग्रामीण बस वाहतुकीवर झाला. कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या संपानं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. जालन्यामध्ये आज सकाळपासूनच एसटी सेवा कोलमडलेली आहे. जिल्ह्यातील एकाही बस आता डेपोतून बाहेर पडलेली नाही आहे, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. जिल्ह्यातील सर्वच डेपोतल्या कर्मचाऱ्यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. सरकार जोपर्यंत मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा निर्धार कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. अमरावतीमध्ये सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.
प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी परिवहन कार्यालयासमोर उपोषणाला बसले, तर दुसरीकडे बस सेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये एसटीची चाकं आगारातच रुतून बसली आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संयुक्त कृती समितीचं आंदोलन सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. सकाळपासूनच फक्त एकच बस धावली आहे, त्यानंतर इथे आलेले सगळे प्रवासी हातावर हात धरून बसलेले आहेत. शेकडो बस चक्क आधारातच उभे आहेत. नांदेड जिल्ह्यात सुद्धा परिवहन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय, त्यामुळे एसटी बस सेवा आता बंद आहे. एसटी संघटनांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी कालपासून उपोषण सुरू केलंय. आज सकाळपासूनच सुरू असलेल्या या संपाची कल्पना नसल्यानं शेकडो प्रवासी सध्या बस स्थानकात अडकून पडले. महागाई भत्ता आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं यासाठी वाशिममध्ये 100% कर्मचाऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा दिलाय आणि बंदची हाक पुकारलेली आहे. कारंजा, मंगरुळपीर, रिसोड आणि वाशिम या चारही आगारातील जवळपास 1000 कर्मचारी उपोषणाला बसले, त्यामुळे प्रवाशांचे ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रचंड हाल होत आहे. शिवाय परीक्षार्थी विद्यार्थी वर्गाचं सुद्धा मोठं नुकसान होत आहे. राज्यातील सर्व एसटी कामगारांचं आर्थिक नुकसान होत आहे आणि इतरही महत्वाचे प्रश्न उभे ठाकलेले आहेत, ते सगळे प्रश्न सोडवावेत म्हणून सांगलीत सुद्धा कालपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे खासगी वाहन चालकांनी अव्वाच्या सव्वा दरानं वाहतूक सुरू केली, त्यामुळे बस स्थानकाबाहेर खासगी वाहनांच्या सुद्धा मोठ्याच मोठ्या रांगा लागल्या होत्या. औरंगाबादमध्ये सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारलाय, त्यामुळे अजिंठा लेणी पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना अडचण निर्माण झाली. बस बंद असल्यानं स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांनी लेणीपर्यंत जाण्यासाठी पर्यटकांना बैलगाडी सुविधा दिली. एमपीएससीची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 ला होणार आहे आणि एमपीएससी गट ब साठी एकूण पदसंख्या 666 इतकी आहे. नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टानं आता दिलासा दिलाय. नीटचा निकाल जाहीर करायला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दिलाय. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देत सुप्रीम कोर्टानं आदेश दिलाय, त्यामुळे नीटचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने यंदा 10वी आणि 12वीच्या लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय. प्रचलित पद्धतीनुसारच या परीक्षा घेऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर लगेचच शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत घोषणा केली जाणार आहे. परीक्षेसाठी कोणताही नवा पॅटर्न न आणता 80-20 यानुसारच निकाल जाहीर करावा अशी मागणी शिक्षण विभागाच्या बैठकीमध्ये करण्यात आली आहे. बीडमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी नवरदेव दिनेश शिंदेसह 6 जणांवर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सर्व आरोपी फरार झाले. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील रुग्णवाहिकांची 7 लाईफ संस्थेकडून पाहणी करण्यात आली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी विविध खासगी रुग्णालयांच्या रुग्णवाहिका असतात. या रुग्णवाहिकांमधून अनेक अपघातग्रस्त प्रवाशांवर उपचार केले जातात, तर गंभीर जखमींना तातडीनं हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं जातं. या रुग्णवाहिका अद्ययावत आहेत की नाही याची तपासणी संस्थेकडून होतीये. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. आपली प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. कोल्हापूर शहरात चिकनगुनिया आणि डेंग्यूनं थैमान घातलेलं आहे. घरोघरी रुग्ण आढळत असून सध्या नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले. महापालिका प्रशासनाला मात्र काहीही सोयरसूतक नसल्याचं चित्र आहे. सार्वजनिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात कुठेही औषध फवारणी सुद्धा होत नाहीये, त्यामुळे दिवसेंदिवस डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण मात्र वाढत आहेत. नागपूरमध्ये गुन्हे शाखेच्या युनिट 5 दुचाकी चोरांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 27 मोटरसायकल जप्त करण्यात आले आणि या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. खासगी ट्रॅव्हल बसमधून प्रवासादरम्यान चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात यश आलंय. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. 1 कोटींचा सोनं आणि 18 लाख कॅश चोरट्यांनी लंपास केली होती. राजगड पोलीस स्टेशनमध्ये तशी तक्रार नोंदवली गेली आणि त्यानंतर ही कारवाई झाली. पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील 16 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कारणास्तव आणि विनंतीनुसार या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. पुढील 3 ते 4 महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक आहे.
मुंबईमध्ये मालमत्ता करातली वाढ आता टळलेली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मुंबईकरांना दिलासा दिला. कोरोना संकटामुळे पालिका प्रशासनानं यंदा पुढच्या 4 वर्षांसाठी 14% मालमत्ता कर कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे महापालिकेला 1042 कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. मात्र मुंबईकरांना हा मोठा दिलासा मिळालाय. कृषी उडान योजनेमध्ये नाशिक विमानतळाचा समावेश होण्याची शक्यता आहे. केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्र्यांनी या संदर्भात आश्वासन दिले. या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल आता विशेष विमानांना विविध राज्यात आणि परदेशात पाठवता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. नागपूर शहरातल्या नाग नदीच्या पुनरुज्जीवन आणि संवर्धन प्रकल्प खर्चाला वित्त समितीनं मंजुरी दिलेली आहे. बुधवारी दिल्लीमध्ये मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी EFC पुढे सादरीकरण केलं आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पासाठी प्रयत्न केले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे